मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे त्याच्या प्रोजेक्टमुळे आणि परखड मतांमुळे चर्चेत असतो, पण जाणून घेऊया त्याच्याविषयी काही माहीत नसलेल्या गोष्टी. सुबोधच्या घरच्यांचं पिढीजात खंडोबाचं मंदिर असून त्या मंदिराजवळच त्यांचं घर आहे. दरवर्षी त्यांच्या घरी खंडोबाचा उत्सव असतो. 12वीत असताना सुबोध 3 विषयांमध्ये नापास झाला होता आणि यामुळेच त्याचा अभिनय क्षेत्रातच काम करण्याचा निर्णय पक्का झाला. लहान असताना सुबोधला मॉडेलिंग मध्ये करिअर करायचं होतं, त्यामुळे त्याने काही काळ फॅशन इंडस्ट्रीतही स्ट्रगल केला होता. सुबोधने काही काळ पुण्यातील एका फर्म मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही केली, पण पुढे अभिनयात करिअर करण्यासाठी त्याने ही नोकरी सोडली. सुबोधने सुधीर फडके यांच्या वीर सावरकर या सिनेमात एका डोअरकीपरचा रोल केला होता. त्यासाठी त्याला एका दिवसाचे 100 रुपये इतकंच मानधन मिळालं होतं. तर हे आहेत सुबोध विषयीचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.